नमस्कार, आयुर्वेद संजीवनी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आले. आज मी तुम्हाला जायफळाचा घरगुती उपाय सांगणार आहे. आपण अनेक पदार्थामध्ये जायफळ उपयोगाला आणतो. आपल्या त्वचेच्या अनेक समस्या असतात, त्या समस्या दूर करण्यासाठी जायफळ महत्त्वाचे ठरते. जर आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली असतील तर अशा ठिकाणी जायफळाची पेस्ट करून ती लावल्याने काळी वर्तुळे बरे होण्यास मदत होते. तसेच ज्या ठिकाणी जखम झाली असेल त्या ठिकाणी मोहरीच्या तेलामध्ये जायफळ उकळून लावल्याने अशा ठिकाणी जे निशाण निर्माण होतात जखम झालेल्याचे ते बरे होण्यास मदत होते. जायफळ दुधात उकळून ते चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स बरे होण्यास मदत होते. आणि हा उपाय रोज रात्री करावा. जर आपल्या पोटात गॅस निर्माण झाला असेल तर ते अशा ठिकाणी थोडेसे जायफळाची पेस्ट पोटावर रगडल्याने गॅस बरा होण्यास पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर तुम्ही एक नसेल तर चिमूटभर जायफळाची पावडर घेऊन त्यामध्ये थोडंसं मध घालून ते झोपण्याचे 20 मिनिटे आधी खा. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. तसेच एक ग्लास दुधामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घालून प्यायल्यामुळे सर्दीचा होणारा त्रास कमी होतो. ज्यानं जास्त थंडी लागते त्याने हा उपाय करून पाहावा. तसेच दुधात घासून जायफळ जायफळाची पेस्ट जर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरच्या सुरगुत्या कमी होतात. तसेच चेहऱ्यावर एक प्रकारचा चमकपणा येतो. तसेच तुमच्या पायाला जर भेगा पडल्या असतील तर त्या भेगाही जायफळाची पेस्ट लावल्याने बऱ्या होतात. जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये अथवा कच्च्या दुधामध्ये जायफळाची पेस्ट तयार करून ती डोक्याला लावल्यास त्वरित आराम मिळतो. जर माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.